नमस्कार चित्राताई, मी संजीवनी गजानन काळे आणि मी 11 तारखेला FIR दाखल केली होती गजानन काळेंवर, माझ्या पतींवरती. त्यांना अरेस्ट झालेली नाही आहे, मला न्याय मिळालेला नाही आहे. मी पोलिसांकडे गेले होते काल, तर पोलिसांवर माझ्यावर प्रचंड मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सेटलमेंट करण्याचा विषय झाला. मला म्हणाले की तुला जे हवं आहे ते मी करतो, मी त्याला घेऊन येतो पोलीस स्टेशनमध्ये. अशा पद्धतीने सेटलमेंटची भाषा माझ्यासोबत करण्यात आली आहे. तर चित्राताई, मला न्याय हवा आहे, मला भीक नको आहे, मला न्याय हवा आहे, आणि तो पण माझ्या मुलासाठी. गजानन काळे या व्यक्तीवरती त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून FIR दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्यांचा मला फोन आला होता, संजीवनी काळे यांचा. सुद्धा माझ्या नवऱ्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही. विशेष म्हणजे पोलीस अधिकारी त्यांना सांगताय की तुम्ही सेटलमेंट करा, आम्ही त्यांना तुमच्या समोर घेऊन येतो आणि तुम्ही तुमची सेटलमेंट करा. हे कोण सांगतंय? हे पोलीस अधिकारी सांगतायत. मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, सन्माननीय मुख्यमंत्र्यांना म्हणायचंय, मुख्यमंत्री महोदय, राज्यात चाललंय काय? आपलं लक्ष आहे का? सन्माननीय गृहमंत्र्यांना मला असं सांगायचंय की पोलिसांना आपण असे आदेश दिलेत का की जर गुन्हा अशा पद्धतीने दाखल झाला असेल तर आरोपीवरती कारवाई करायच्या ऐवजी पोलिसांनी सेटलमेंटची भाषा करावी किंवा त्यांनी सेटलमेंट करावी? राज्याचे पोलीस महासंचालक यांनाही मला हे विचारायचंय की आता महिलांनी त्या ठिकाणी तक्रार केली, गुन्हा दाखल झाल्यावरती असे काही नवीन आदेश हे नवी मुंबई पोलिसांसाठी आपण काढलेत की आरोपीवरती कारवाई करायची नाही, त्याला पकडायचं नाही. असं पकडायच्या वेळेला म्हणतात की आरोपी मिळत नाही, आणि सेटलमेंट करायच्या वेळेला पोलीस म्हणतात की मी सेटलमेंट करायला त्याला घेऊन येतो आणि तू समोर बसून सेटलमेंट कर. हे माझं वाक्य नाहीये, हे संजीवनी काळे यांनी एक व्हिडिओ मला पाठवला आहे आणि त्याच्या व्हिडिओच्या अनुषंगाने हे जे काही प्रश्न उपस्थित राहिले याची उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी लागतील. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVN इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.